गुड इवनिंग फ्रेंड्स, आपण सध्या आलेलो आहोत गंगा एग्रो प्रोडक्ट्सच्या नर्सरीमध्ये, जी की लातूरमध्ये स्थित आहे. आणि आता नर्सरीच्या मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची ऊस झाडे किंवा विविध प्रकारच्या झाडांची रोपे बनवली जातात. ती रोपे कसे बनतात, कारण आपण आपल्या शेतामध्ये आता एक नवीन पॅटर्न आलेला आहे की ऊसाचे बेने वगैरे लावण्यापेक्षा डायरेक्ट ऊसाचे रोप आणून लावायचे, ज्यामुळे ऊसाची उगवण क्षमता देखील फास्ट होते आणि पटकन ऊसाची वाढ होते. तरी ऊसाची रोपे बनतात कशी, याबद्दल तुम्ही मला एका नर्सरीमध्ये घेऊन जाणार आहे. तर पुढचा व्हिडिओ नर्सरीमधील पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आज कोणा चॅनल आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. खाली दिलेल्या घंटेच्या आयकॉनला नक्की प्रेस. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण सध्या आलेलो आहोत गंगा नर्सरीमध्ये आणि मी आता तुम्हाला ऊसाची रोपं आणि विविध प्रकारच्या रोपांची इथे डायरेक्ट रोपं बनवली जातात, ते आता कशी बनवली जातात मी तुम्हाला स्टेप झिरो पासून समजून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि आता जी ग्रेडिंग वगैरे आहे, आपले इथले जे मित्र आहेत, शेतकरी मित्र, मॅनेजर वगैरे, सर्वांकडून तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. गंगा नर्सरीमध्ये आणि गंगा नर्सरीचे जे मॅनेजर किंवा जे सर्व हँडलर आहेत त्यांचं नाव मनोज माधवराव ओळागंडे, आणि त्यांच्याशी आपण बोलून या युनिटची कशी वर्किंग आहे आणि कसं काम करतात ते संपूर्ण समजून घेणार आहोत. तर सर, ऊसाची निवड वगैरे कशा पद्धतीने करता तुम्ही? उच्च प्रतीचे जी बियाणे असतात त्याचा एक प्लॉट पाहतो आणि प्रथम वर्षी ज्याची लागवण केली आहे तोच प्लॉट आपण, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला उत्तम दर्जाचे रोप आपण कसं देऊ शकतो याच्या पद्धतीतून तो प्लॉट आपण निवडला जातो. आणि प्लॉट गेल्यानंतर तो किती महिन्याचा आहे, तर रोप बनवण्यासाठी आपल्याला 6 ते 8 महिन्याच्या कालावधीचा अंतरमधलाच ऊस लागतो. आपण 10 महिन्याचा जर पुढला ऊस घ्यायचा म्हणलं तर आपण घेत नाही, तर 8 ते 10 महिन्याच्या आतीमध्ये तो ऊस आपण घेतो. आता निवडीच्या नंतर पुढची प्रोसेस कशी आहे? आता निवड केल्यानंतर आपण प्लॉट मधून ऊस आणून आपल्या युनिटमध्ये आणतो. युनिटमध्ये आणल्यानंतर प्रथमतः सर्व महिलांना ते ऊस सोलणीसाठी ऊस सोलणी करून घेतो. ऊस सोलणी करून घेतल्यानंतर सेकंड स्टेप जी येते माझी, ती सेकंड स्टेप या मशीनवरती येते. या मशीनवरती आल्यानंतर हे मशीन एक टोळा पद्धतीनं ऑटोमॅटिक कचऱ्याच्या सहाय्यानं एक डोळा कटिंग होतो. आणि तो डोळा कटिंग झाल्यानंतर आपण तो त्याची औषधाची प्रोसेस तयार करतो. ऊसाच्या लोडाची कटिंग झाल्याच्या नंतर ते सर्व ट्रेमध्ये भरून पुढे आहे आणि त्यांच्यावर अँटीफंगल लावण्यासाठी, जे की बाहेरचं गावचं आहे ते लावण्यासाठी, त्याला पूर्ण तिकडे पाण्यामध्ये अँटीफंगल सोल्युशन मध्ये भुजण्यासाठी घेऊन जातो. ऊसाच्या बेण्याला आता तुम्ही सीड ट्रीटमेंट करता म्हणा, त्यासाठी कोणते कोणते केमिकल आणि कशी मेथडॉलॉजी वापरता तुम्ही सर? प्रथम तर आम्ही याला 100 लिटर पाणी घेतो. त्या 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो चुना या पद्धतीनं मिसळतो त्यामध्ये, आणि जेणेकरून ऊसाच्या बेण्यासाठी गरमी निर्माण होण्यासाठी म्हणून प्रथम तर आम्ही चुन्यामध्ये घेतो. आणि नेक्स्ट स्टेज गावचे म्हणून एक औषध आहे, त्यामुळे उगवण शक्ती आणि चांगली असते, म्हणून आम्ही परत चुन्यामधल्या काढल्या 1-5 मिनिटं चुन्यामध्ये भिजवतो आणि चुन्यामधून नंतर आम्ही गावच्या मध्ये 5 मिनिट भिजवतो आणि ते पुन्हा पद्धत पुढील प्रमाणे लावणीसाठी घेतो.
बेने कटाई आणि बीज प्रक्रियेच्या नंतर आपण आता तिसऱ्या स्टेज कडे आलेलो आहोत, जी की बेण्याची मातीमध्ये नाही म्हणलं तरी खरं बरोबर आहे, कारण आपण त्याला कोकोपीट मध्ये लागवड करतो. पण कोकोपीट का बरं चांगला आहे आणि कोकोपीट मध्ये कसं करायचं आणि लागवड कशी करायची, तर आता लगेच जाणून घेऊ आपण यांच्याकडून सरकडून. बघा, मातीमध्ये बियाणं उत्तम दर्जामध्ये उगवू शकत नाही, त्याच्यामुळे कोकोपीट मध्ये मोचोराईज आणि कोकोपीटची मात्रा उत्तम असल्यामुळं आणि कोकोपीट मध्ये बियाण्याची उगवण क्षमता 100% होऊ शकते, आणि जेणेकरून आपल्या नर्सरीमध्ये एक दर्जेदार रोप निर्माण होऊ शकतात. आपण आता सध्या इथं नर्सरीमध्ये काम करणारे एक आजी पशी आलेलो आहोत. आजी इथं जास्त दिवस झालं काम करतात, पण त्यांचं मनगत किंवा त्यांच्याकडून काही प्रश्न असेल आपण त्यांच्याशी बोलून बघू. आजी किती दिवस झालं काम करतात तुम्ही? चौथा महिना चालू आहे. अगोदर कसं लावायचं ह्याच्याबद्दल काय सांगता तुम्ही याच्याबद्दल? आता हे कोकोपीट भरायचं, त्याच्यात बी लावायचं. तर आता आपण बेने प्रक्रियेमध्ये जे चौथ्या स्टेजला आलेलो आहोत, चौथी स्टेज म्हणजे बेण्याला ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये लावल्याच्या नंतर त्याच्या भट्टी म्हणजे त्याला एक झाकून ठेवणं, ज्यामध्ये त्या बेण्याची उगवण 100% होईल आणि उच्च प्रतीची बेणी आपल्याला निर्माण होतील. तर ती स्टेप कशी करायची तर आपण जाणून घेऊ सरकडून. आपण ज्या वेळेस तिथून बेणे लावण केल्यानंतर आपण संपूर्ण या लांबणीच्या पद्धतीमध्ये पूर्ण ट्रे लावून घेतो. ट्रे लावल्यानंतर त्याच्यावरती हा असा एक ट्रे लावतो आपण, जेणेकरून हे ऊसाचं निघालेल्या मोड दुखवणार नाही, मोडणार नाही किंवा खराब होणार नाही, आणि त्यासाठी म्हणून हा परत आपण असा ट्रे झाकतो. आणि त्याच्यामुळं त्यानंतर पुन्हा पेपर आपण ते झापतो. पेपर झापल्यामुळं काय होतं, हीट निर्माण होतं ना, हीट निर्माण झाल्यामुळं उगवण क्षमता चांगल्या पद्धतीनं वाढ होते. आणि हे असंच प्रमाण आपण म्हणजे असंच हे 8-10 दिवस ठेवतो. हे उगवण शक्ती निर्माण होण्यासाठी 8-10 दिवस लागतात. 8-10 दिवसाच्या नंतर आपण हे पेपर काढून हे भट्टी बाजूला काढतो. एका ट्रे मध्ये 70 रोप असतात आणि अख्ख्या लाईन मध्ये किती? अख्ख्या लाईन मध्ये जवळजवळ 350 ट्रे म्हणजे जवळजवळ 24-25 हजार रोप एका लाईन मध्ये बसला जातो. आता जी तुम्ही ऊसाची रोप बघता ही 30 दिवसाची ऊसाची रोप आहेत आणि ही ट्रे एका ट्रेची किंमत सर्वसाधारणपणे कमी जास्त ऊसाच्या व्हरायटीनुसार किंवा त्यांच्या झाडाच्या पिरियडनुसार 170 रुपयाला एक ट्रे असं बसू शकतं. आणि शेतकऱ्यांना बाकीचा जो आपल्याला बेण्याची खरेदी खर्च आहे, त्यांची कटाई खर्च आहे, लावणी खर्च आहे आणि बेण्याची उगवण क्षमतेची असुरक्षा नसल्यामुळे बेणे खरेदी करून त्याची लागवड करणे, ही रोप खरेदी करून लागवड करणे हा एक सर्वात चांगला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना निवडता येऊ शकतो. जेणेकरून बियाणे तुमचे जे खरेदी करताय त्याची तुम्हाला गॅरंटी भेटते आणि उगवण क्षमतेची गॅरंटी तर आहेच की आपण लावलेलं प्रत्येक बेणं वापून येईल. त्यामुळे जे बेणं न वापरल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं या ऊसाच्या पद्धतीने ते नुकसान 100% कमी करता येऊ शकतं. शेतकरी बांधवांनो, आपण आता सध्या आलेलो आहोत गंगा नर्सरीमध्ये आणि आता तुम्हाला मी ऊसाची रोपं बनतात कशी बनतात हे एक झिरो स्टेप पासून तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ थांबा तुमच्या इकडून येतो, इकडून घेतो तिकडून.